नाभीशको न संस्कारा सिंहस्य क्रियते विनय विक्रमादित्य सर्वेशा स्वयमेव मृगेंद्रता। जंगलामध्ये किंवा वनामध्ये फिरणाऱ्या सिंहाला वनराज किंवा राजा ही पदवी कोणी देत नाही, ती पदवी त्या सिंहाला स्वतःच्या हिमतीने स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या कौशल्याने मिळवावी लागते। आणि म्हणून इतिहासातल्या विक्रमादित्य राजानेही स्वतःच्या हिमतीने विक्रमादित्य हे पद त्या ठिकाणी मिळवलंय। आणि म्हणूनच आपल्यालाही आपल्या क्षेत्रातील राजा बनायचं असेल, आपल्यालाही आपल्या क्षेत्रात पोहोचायचं असेल तर आपल्याला सर्वस्व करावं लागतं। आणि हाच विषय घेऊन मी आपल्या समोर आलोय, हम होंगे कामयाब अर्थात पर्सनॅलिटी टॉक शो। आपल्या अंतरंगातील असलेल्या धगधगत्या आगीला सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। मित्रांनो, यश सक्सेस या शब्दामध्ये यश जसा पुन्हा पुन्हा येतो ना, तसं आपल्यालाही एखादी गोष्ट मिळविण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावा लागतो, तेव्हा कुठे आपल्याला छोटं मोठं यश पदरात पडत असतं। खरं तर यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या माणसांचा मी विचार करतोय, यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या माणसांमध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये काय फरक आहे। खरं तर यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या माणसांनाही दोन हात दिले, आपल्यालाही दोन हात दिलेली आहे। त्याही माणसांना डोकं आहे, आपल्यालाही डोकं आहे। त्याही माणसांना त्या ठिकाणी निसर्गानं 24 तास कामासाठी दिली आहेत, आपल्यालाही 24 तास दिली आहे। मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये असा काय फरक आहे की ते यशाच्या शिखरावरती पोहोचलेत आणि आपण अजून त्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो नाहीत। त्या सगळ्यांमध्ये मला वाटतंय त्या यशाच्या शिखरावरती पोहोचलेल्या माणसांजवळ काय असेल तर ती भव्य स्वप्न आहेत, भन्नाट कल्पना त्यांच्याजवळ असतात, मनाची एकाग्रता त्यांच्याजवळ आहे। सगळ्यात महत्वाचं, खूप कष्ट करण्याची त्यांची मनाची इच्छा आणि तीव्र इच्छाशक्ती, कमालीची सहनशीलता, संकटावर मात करण्याची प्रचंड ताकद, शारीरिक आणि मेहनत जी करायची ती करण्याची त्यांची असलेली इच्छाशक्ती आणि अंतरंगातील धगधगती आग, अंतरंगातील धगधगती आग त्यांना शांत बसू देत नाही आणि म्हणून ते यशाच्या शिखरावरती पोहोचलेले आहेत। आणि म्हणून यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्याजवळ जे आहे ते सगळं आपण एकत्र करावं आणि त्याचा पुरेपूर वापर केला तर आपण यशाच्या शिखरावरती पोहोचू शकतो। पण यशाच्या शिखरावरती पोहोचण्याच्या आधी आपल्याला काय हवंय ते तर माहिती पाहिजे। आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला स्वप्न तर पाहिजे, मला हे मिळवायचं आहे। जर आपल्याला स्वप्न नसेल, आपल्याला काही मिळवायचं नसेल तर विषय संपतो। आणि म्हणून पहिल्यांदा स्वप्न पाहिलं पाहिजे। खर तर आपण सगळेजण स्वप्न पाहतो पण ते रात्री झोपेमध्ये पाहतो ते स्वप्न नाही, असं स्वप्न ज्या स्वप्नातून आपल्याला त्या ठिकाणी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपली झोप उडून जाते असं स्वप्न आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे। उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये माणसानं स्वप्न पाहिलं, खरं तर उत्क्रांतीच्या कालखंडामध्ये सगळ्या सजीव सृष्टींची निर्मिती सारखी झाली, माशांची हत्तीची प्राण्याची सगळ्या प्राण्यांची माणसाची निर्मिती ही झाली। पण माणसानं पाहिलं काय पाहिलं की मला या आकाशातून पक्ष्यांसारखं उडता येईल का, आणि माणसानं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साक्षात त्याने पूर्ण केलं आणि आकाशातून विमान त्याने तयार केलं। माशांसारखं मला पाण्यातून जाता येईल का, विचार केला, स्वप्न पाहिलं आणि त्यानं त्या ठिकाणी माशांसारखं पाण्यातून जाण्यासाठी बोटीचा शोध लावला। आणि म्हणून स्वप्न पाहिलं पाहिजे। मित्र हो, स्वप्न पाहायला पैसे लागत नाही, मग मोठं पहा ना। ज्या वेळेस आपण हिमालय मिळविण्याचं स्वप्न पाहतो तेव्हा आपल्याला कुठेतरी सातपुडा किंवा सह्याद्री पर्वत मिळेल। आपलं जर सातपुडा आणि सह्याद्री पर्वताचं स्वप्न असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या गावाजवळची टेकडी भेटेल। तुम्ही म्हणाल माझं टेकडीचं स्वप्न आहे, तर हातामध्ये त्या ठिकाणी धुनू धुवायचा दगड भेटेल बाबा। आणि धुनं धुवायच्या दगडाचं स्वप्न घेऊन आपण जगत असू तर हातामध्ये मातीचं ढेकूळ येईल
आणि मातीच्या ढेगडाचं स्वप्न घेऊन तुम्ही जगत असाल तर स्वतःची माती होऊन दुसरी माती त्याच्यावर येऊन जाईल, पण आपलं आयुष्य त्या ठिकाणी यशाच्या शिखरावरती पोहोचू शकत नाही. आणि म्हणून स्वप्न पाहिलं पाहिजे. या माणसांनी स्वप्न पाहिलं, शून्यातून विश्व निर्मिती करणाऱ्या माणसांनी पाहिलं. चित्रपट सृष्टीतले अमिताभ बच्चन खर तर सर्वसामान्य कुटुंबातले होते. खर तर चित्रपट सृष्टीत येण्याच्या आधी लंबू टांग्या म्हणून आवाज बरोबर नाही म्हणून त्या ठिकाणी नाकारलं, पण स्वतःच्या हिमतीनं स्वप्न पाहिलं. यास एक दिवस मी याच चित्रपट सृष्टीचा बेताच बादशाह होईल. झाले की अब्राहम लिंकन अमेरिकेचे 16वे राष्ट्रपती. खरे तर अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये आलेले हे अब्राहम लिंकन आहेत. घरची हालाकीची परिस्थिती आहे, 18 विश्व दारिद्र्य आहे, पण तरी सुद्धा मनामध्ये काहीतरी निश्चय केला आणि मनामध्ये जो निश्चय केला त्यासाठी अनेक वेळेस पराभव स्वीकारावा लागला, तरी सुद्धा अब्राहम लिंकनांनी त्या ठिकाणी आपल्या मार्गावरनं तसूवरही मागे न सरता त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. चित्रपट सृष्टीचे मागचे एक जुने जाणते कलाकार दिलीप कुमार, मूळ नाव त्यांचं युसुफ खान आहे. खरं तर फळ विक्रीचा व्यवसाय आहे, पण नाही, मला चित्रपट सृष्टीत काहीतरी निर्माण करायचं आहे आणि स्वतःच्या कौशल्यानं त्या ठिकाणी दिलीप कुमारानं आपलं स्थान निर्माण केलंय. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचा बेताच शहनशाह बादशाह ज्याला ओळखलं जातं ते रजनीकांत मूळचे आपल्या महाराष्ट्राचे शिवाजीराव गायकवाड. पण चित्रपट सृष्टीत येण्याच्या आधी खरं तर बस कंडक्टर म्हणून काम करतोय, फर्निचर म्हणून काम करतोय, रंगारी म्हणून काम करतोय, पण मला सुद्धा चित्रपट सृष्टीत काहीतरी निर्माण करायचं आहे याच्यासाठी कठोर मेहनत घेऊन त्या ठिकाणी रजनीकांतनं स्वतःच आयुष्य उभं केलंय. धीरूभाई अंबानी पेट्रोल कंपनीवरती पेट्रोल पंपावरती एक लेखनिक म्हणून काम करतायत, पण एक दिवस मी या पेट्रोल पंपाचा पेट्रोल केमिकलचा मालक होईल मनात ठरवलं आणि त्या ठिकाणी रिलायन्स फाउंडेशन उभं राहील. राईट बंधू ज्यांनी विमानाचा शोध लावला, पण विमानाचा शोध लावण्याआधी एका सायकल मार्टप्रती कामाला आहे, पण विचार केला यास मी काहीतरी करू शकतो आणि राईट बंधूंनी विमानाचा शोध लावलाय. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर जाण्याआधी सर्वसामान्य आहेत, पण डोक्यात काहीतरी चाललंय, मेडिकल वरती कामाला आहे, पण मला काहीतरी करायचं आहे आणि चंद्रावरती जाऊन पोहोचलेत. अब्दुल कलाम आमच्या देशाचे मिसाईल मॅन, आमच्या देशाचे माजी राष्ट्रपती, खरं तर एका नावाळ्याचा मुलगा आहे. 18 विश्व दारिद्र्य आहे, लहानपणी घरोघरी वर्तमान पेपर टाकून त्या ठिकाणी स्वतःचं शिक्षण पूर्ण करतायत, पण काहीतरी मनामध्ये संकल्प करतायत आणि त्या ठिकाणी एक मिसाईल मॅन म्हणून उभे राहतायत. ही विश्व निर्मिती आहे, शून्यातून विश्व निर्मिती म्हणतात त्याला हे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या मनामध्ये काय पाहिजे माहिती आहे? तीव्र इच्छाशक्ती पाहिजे, तीव्र इच्छाशक्ती. जर आपल्या मनात तीव्र इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही मिळवू शकतो. आणि म्हणून पहिल्यांदा एखादी गोष्ट मिळविण्यासाठी माणसाजवळ असावी लागते ती इच्छा. पहिल्यांदा इच्छा असली पाहिजे, मला काहीतरी मिळवायचं आहे. इच्छाच नाही विषय संपला. माणूस एकमेव असा प्राणी आहे की ज्याला निर्मिकानं देवानं परमात्मानं परमेश्वरानं तुम्ही जी नावं घेत असाल ती एका अगाध शक्तीने विचार करायची ताकद दिली आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये फक्त माणूस एकमेव असा आहे की ज्याला विचार करता येतो, ज्याला स्वप्न पाहता येतात, ज्याला इच्छा व्यक्त करता येते आणि इच्छेच्या जोरावरतीच तो तिथपर्यंत आज पोहोचलाय. आणि म्हणून माणसांचं व्यक्तिमत्व सांगताना मी नेहमी असं म्हणतो की माणसांचं व्यक्तिमत्व 4 प्रकारचं असतं. पहिलं आहे अंधार प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणार. पहिलं व्यक्तिमत्व आहे प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणार. म्हणजे घरामध्ये सुबत्ता आहे, घरामध्ये आर्थिक संपन्नता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, अशा सुखी संपन्न कुटुंबात जन्माला येणं हा एक भाग. त्याच सुखी संपन्न कुटुंबातला 1 रुपया घेऊन तो 2 रुपया करणं याला प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाणारं व्यक्तिमत्व म्हणतात. हे सर्वसामान्य आहे बाबा आम्ही म्हणू शकतो. दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असतं प्रकाशाकडून अंधाराकडे जाणार. म्हणजे घरामध्ये सगळं आहे, बापाने खूप कमवलंय, पण बेटा त्या ठिकाणी त्या कमवल्यावरती अधिक वाढविण्यापेक्षा त्याला कमी करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बापने कमाया और बेटीने गमाया अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाला आपण त्या ठिकाणी स्वीकारणार नाही, नाकारणार, छी थू करणार, अरे काय तुझ्या बापाने कमवलं आणि संपवलं.
तिसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे अंधाराकडून अंधाराकडे जाणार, अंधाराकडून अंधाराकडे। घरामध्ये काहीच नाहीये, 18 विश्व दारिद्र्य आहे, शिक्षणाचा गंध नाही, सामाजिक स्तरावरती त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नाही, अशा कुटुंबात एखादा जन्माला येतोय आणि अशाच कुटुंबात जन्माला येऊन अशाच 18 विश्व दारिद्र्यामध्ये राहतो आणि स्वतःचं आयुष्य संपत त्याला अंधाराकडून अंधाराकडे जाणारं व्यक्तिमत्व म्हणतात। आणि चौथं व्यक्तिमत्व जे ग्रेट पर्सनॅलिटी म्हटलं जातं ना, ते चौथं व्यक्तिमत्व आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार। घरामध्ये काहीच नाही, शिक्षणाचं काहीच वातावरण नाही, घरामध्ये कोणी शिकलेलं नाही, शिकायचं म्हणून पैसा नाही, अशा सगळ्या विपरीत परिस्थितीतूनही स्वतःचं अस्तित्व निर्माण करत करत सर्वोच्च शिखरावरती पोहोचतात, त्याला ग्रेट पर्सनॅलिटी ग्रेट व्यक्तिमत्व म्हणतात, याला अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारं व्यक्तिमत्व म्हणतात। अशाच व्यक्तिमत्वांचा आपण आदर्श घेतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण मला या ठिकाणी द्यावंसं वाटतंय। अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा हे व्यक्तिमत्व आहे। 18 विश्व दारिद्र्य असताना स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या कौशल्याने, स्वतःच्या ज्ञानवृद्धीने त्या ठिकाणी बाबासाहेबांनी